मराठी भाषेमध्ये अनेक विनोदी लेखक होऊन गेले, त्यांनी महाराष्ट्राला संपन्न केलं, समृद्ध केलं, हसवलं. त्यामध्ये पूर्वीचं एक नाव म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, म्हणजे विनोद पीठाचे ते कुलगुरू होते असं स्वतः प्रके आत्रे यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेस नवीनच छापखाने सुरू झालेले होते, वर्तमानपत्र सगळ्यांच्या घरी यायचे. त्यावेळेस त्यांनी गंमत अशी सांगितली होती की बंडूनाना वृत्तपत्राचे वर्गणदार व्हायचे, म्हणजे रोज त्यांच्या घरी वर्तमानपत्र यायचं. आणि त्यांचं वर्तमानपत्र वाचून झालं रे झालं की त्यांची बायको ते घेऊन जायची, त्यांना मोठा अभिमान वाटायचा की त्या काळातली ही अडाणी बाई, पण ही हिला वृत्तपत्राचं किती वेळ आहे. मग एके दिवशी उत्सुकतेने त्यांनी काय केलं की पेपर वाचून झाला, त्यांची बायको आली आणि घाईनं पेपर तो घेऊन गेली, म्हणून नेमकं करते काय म्हणून हे तिच्या मागे गेले. त्यांच्या घरामध्ये लहान मुले होती आणि मग त्यांना अंदाज आला की या वर्तमानपत्रासाठी लहान मुले खोळंबून बसली आहेत, त्याचा काय पुढे उपयोग झाला सांगायला नको. घाईघाई ते आणलेलं वृत्तपत्र, त्याचा उपयोग वेगळाच झाला आणि बंडू नानांचा सगळा आनंद मावळला. म्हणजे चित्तशुद्धीऐवजी शरीर शुद्धी करता या पेपरचा जो उपयोग चाललेला होता ते पाहून त्यांना दुःख झालं, आणि जो अंक मस्तकी धारण करायचा त्याची उलट दिशेला स्थापना झालेली पाहून त्यांच्या दुःखाला तर पारावारच उरला नाही. ते त्यात अजूनही मजेनं असं म्हणतात की त्या वृत्तपत्रात एक लेख होता, आमची शेती. ते शेतीला एवढ्या लवकर खत मिळेल असं मला वाटलं नव्हतं असं स्वतः कोल्हटकरांनी लिहिल्यानंतर हास्याचा एकच स्फोट होतो. हे सरळ साधे विनोद अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोल्हटकरांनी मांडले. त्यांच्या विनोदामध्ये कोटीबाजपणा होता, अतिशयोक्ती होती, आणि कोटीबाजपणापेक्षा अतिशयोक्तीतून जो विनोद निर्माण झालेला होता ना तो फारच मजेशीर होता. म्हणजे बंडू नानांना झोप लागत नव्हती, त्यावर त्यांचा एक लेख आहे. बंडू नानांना निद्रानाशाचा विकार जडलेला होता आणि आता झोप येण्यासाठी काय करावं म्हणून बंडू नानांनी झोप येण्यासाठी हा अतिशयोक्तीमध्ये केलेला विनोद त्यांनी आहे की दिवसा दारी खिडक्या बंद करायच्या, कृत्रिम अंधार केला, डोळे मिटून ते घटका घटका स्वस्त पडून राहायला लागले, अंगावर पांघरून घेऊन जीवाचा कोंडमारा केला, झोपेतल्याप्रमाणे तोंड वाचले आणि खोटं खोटं घोरायला लागले तरी काय झोप येईना, पण निद्रादेवी काय या सोंगांना प्रसन्न होईना. निवळ थकल्याने झोप येईल म्हणून नानांनी जोर व ओटभाषा सुरू केल्या, जोर जोरात व्यायाम सुरू केला. मागे कुणी लागल्याप्रमाणे ते धूम पळाले, घोड्यावर रपेटी केल्या, तालीमबाजांशी कुस्ती केल्या, दांडपट्टा फिरवला, पण सारे व्यर्थ. या त्यांच्या मर्दमुखीवरही निद्रादेवी शेवटी भाळली नाही. अखेरीस मादक पदार्थ खाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. म्हणजे त्यांनी गांजा, भांग, कुसुंबा, अफू इत्यादी सारे पदार्थ आळीपाळीने घाशाखाली ओतले, पण पालथ्या गागरीवर पाणी. नंतर त्यांनी आफूद भांग मिसळून खाल्ली, तरी तोच परिणाम. मग गांज्यात कुसुंबा, कुसुंब्यात गांजा अशा मिश्रणांचे त्यांनी प्रयोग केले, पण फुकट. शेवटी त्यांनी आपल्या जिभेला विषारी नागिन डसून घेतली, पण उलटी गंमत अशी की त्या नागिनीचे विष यांना चढण्याऐवजी नागिनीलाच यांचे विष चढले आणि ती तात्काळ गतप्राण झाली. पुढे वैतागून नानांनी आत्महत्येचा निश्चय केला. त्यांनी एकदम मोठ्या कड्यावरून उडी मारली, पण ते दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे आपण कड्यावरून उडी मारल्यानंतर खाली पडोस तर ऊन लागू नये म्हणून त्यांनी डोक्यावरची छत्री धरलेली होती. त्या छत्रीमुळे ते सावकाशीनं खाली पडले आणि मेले काही नाही. दुसऱ्या एका खेपेला ते तळ्यात बुडून जीव देण्याचा निर्धार करून तळ्यापर्यंत गेले, पण ते दिवस हिवाळ्याचे असल्यामुळे पाणी बर्फासारखे थंडगार झाले होते. उडी मारण्यापूर्वी नानांनी पाण्यास हात लावून बघितला, तो त्यांच्या अंगावर शहारे आले. ते पाहून नानांनी आपल्या आत्महत्येचा बेत पुढच्या उन्हाळ्यापर्यंत पुढे ढकलला की उन्हाळा लागल्यावर करू. शेवटी तर त्यांनी स्वतःला पेटून घेण्याचे ठरवले, पण लढाईमुळे तेल इतके महाग झाले होते की गरिबीत वाढलेल्या बंडू नानांना हे तेल वाया जाईल आपण जर वापरलं पेटून घेण्यासाठी, हे गरिबीला त्यांच्या मानावलं नाही आणि तेल स्वस्त होऊस तर आपण वाट पावी असं त्यांनी ठरवलं. म्हणजे कोल्हटकर यांचा शेवट फार मजेशीर करतात. त्या काळात कुणा एका लेखकाचा शास्त्रीय ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, त्याचं नाव सांगत नाही, परंतु तो ग्रंथ लेखकांनी बंडू नानांना लिहून दिला आणि बंडू नानांनी डोळ्यावर चष्मा लावला, आरशी लावली, त्यावेळेस आरशी म्हणायचे, आणि तो लेख वाचायला सुरुवात केल्याबरोबर पहिल्या ओळीतच त्यांना असा झटका बसला, डोळे तरारले आणि इतक्या दिवस रुसलेली निद्रादेवी अचानक त्यांच्या अंगावर आली, ते गाढ झोपी गेले, अक्षरशः ओरायला लागले.
ये विनोदातली अतिशोक्ती जर सोडली तर शेवटसुद्धा एका किती निरस ग्रंथ लिहिले जातात हे कोल्हटकरांनी यातून सांगितलं आपल्याला. कोल्हटकरांनी आपल्या खुमासदार शैलीमध्ये त्या काळामध्ये दोन संमेलनं रंगवली होती. त्यामधलं एक संमेलन होतं चोराचे संमेलन. कुठल्या त्या पाठ्यक्रमातही पूर्वी हा धडा होता, हा लेख होता, मोठा मजेशीर होता. नवीन आमच्या पिढीला तो लेख माहीत नसेल म्हणून सांगतो की कोल्हटकरांची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जायची. संमेलनासाठी चोरांनी लेखकांच्याच गावाची निवड का केली याचं मोठं मनोरंजक कारण त्यांनी दिलंय. संमेलनाचा मान आपल्याच गावाला मिळण्याचे कारण असे की आमचे गाव कंबरपट्ट्याप्रमाणे विद्यांद्रीच्या पर्वताच्या रांगेत वसलेले असल्यामुळे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडचे दोन्ही चोर तिथे एकत्र आले आणि ऐनवेळेस पळून जायला डोंगर रांगा चांगल्या आहेत म्हणून ते स्थळ त्यांनी निवडलं. संमेलनासाठी चमत्कारी चेहरे ज्यावेळेस संशयित वर्तनाचे चेहरे अनोळखी गावामध्ये वावरू लागल्यानंतर गावाला समजलं की इथं आता चोरांचं संमेलन भरणार आहे. त्याचा परिणाम लोकांवर इतका झाला की ग्रामस्थसुद्धा चोऱ्या करायला लागले. म्हणजे संमेलन भरण्याआधी चोराचोरी सुरू झाली. लेखकही त्यात होते. कोल्हटकर सांगतात मी सुरुवातीला अल्पस्वल्प चोऱ्या सुरू केल्या. उदाहरणार्थ एखादा चोर जवळून जाताना मी अंग चोरून घ्यायला लागलो. मग स्वतःच्याच पैशात चोरी करायला लागलो. म्हणजे या खिशातले पैसे त्या खिशात, या पेटीतला दागिना त्या पेटीत, स्वतःच्या घरातल्या घरात, आणि ते करताना सुद्धा चोरासारखं इकडे तिकडे पाहायचं. बंडू नानांचे पायताना त्यांनी चोरले, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्याच पायताना आहेत आणि नुकतेच बंडू नानांनी ते आपल्याच घरून चोरून नेलेले आहेत. म्हणजे इथपर्यंत मजल त्यांची गेली सगळीकडे. हळूहळू गावातील लोकांचे रुमाल आणि पागोटे चोरी जायला लागले. गंमत अशी झाली की सगळेच चोर झाल्यामुळे त्यात तोटा कोणाचा होईना. एखाद्याने एखाद्याचं मुंडासं चोरलं की दुसऱ्याने त्याचा रुमाल चोरायचा. पण ज्यावेळेस सगळ्या गावकऱ्यांचेच रुमाल पांघरुणं अंथरुणं चोरी जायला लागले आणि चोराच्या संमेलनाचा मंडप सजायला लागला, त्यावेळेस त्यांना समजलं की आता बाहेरचे चोर संमेलनासाठी कार्यरत झालेले आहेत. मंडपाच्या छताचं झालरीचं काम सुरू झालं. संमेलनाचा अध्यक्ष सराट्या आणि स्वागताध्यक्ष पिस्तुल्या. तर पिस्तुल्यानं सराट्याची ओळख करून देताना भाषणामध्ये असं सांगितलं की आमच्या अध्यक्षाचा प्रत्येक पूर्वज हा दरोड्यात सापडून फासावर लटकत आलेला आहे. फाशी जाण्याची चाल त्यांच्या वंशात पिढीजात चालत आल्यामुळे यांच्या कुळात जन्मलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर एक कर्पोच्याचं आपोआप ओळखानं दिसायचं जन्मल्याबरोबर. अध्यक्ष महाराजांना बालपणापासून चोऱ्या करण्याची जाऊस होती. म्हणजे त्यांनी पहिली चोरी आपल्या आईचे दागिने चोरले तिथून केली. नंतर एका गुन्ह्यामध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांनी एक नामांकित वकील त्यासाठी लावला. त्याला म्हटले लागेल तेवढी फी तुला घे. त्या वकिलानं आपलं सगळं कौशल्य पानाला लावून त्यांची सुटका केली. यांनी 50,000 रुपये ते वकिलाला दिले. का दिले? तर ते 50,000 त्याच वकिलाच्या घरातून यांनी पूर्वी चोरलेले होते. तर हे सगळं चोरांचं संमेलन, त्यामध्ये निरनिराळे ठराव पास झाले चोरांच्या संमेलनामध्ये. म्हणजे म्युन्सिपाल्टीनं रात्रभर दिवे चालू ठेवू नये, म्हणजे आम्हाला चोऱ्या करायला अडचण येते. किंवा रेल्वे खात्यानं डब्यातले दिवे कायम चालू ठेवू नये, मग आम्हाला अडचण येते. तर आणि हे जे चोऱ्या करताना दोरी कानस दोरखंड वगैरे जे वापरायचे ते सगळ्यांनी स्वदेशी वापरायचं, परदेशी मालावर बहिष्कार. म्हणजे इंग्रजांची चोरी करायची नाही, चोरीसुद्धा स्वदेशीचीच करायची, इतका स्वाभिमान आपण ठेवायला पाहिजे. अजून एक ठराव असा झाला की मद्यपान केलं तर चोरी करण्यात अडचणी येतात म्हणून मद्यपानाचा निषेध करण्यात आला. हे सगळे ठराव करताना टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा आणि सराई चोर यांचे हात टाळ्या वाजवण्यात गुंतलेले आहेत याचा अंदाज घेऊन तातडीनं त्याच्याच खिशात हात घालून काहीतरी चोरी करायची. असं ते चोराचं संमेलन झालं. संमेलनाचे प्रतिनिधी आपापल्या गावी जायला निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी गावकरी मंडळी वेशीपर्यंत गेली. शेवटी एकमेकाला प्रेमालिंगाने देताना सुद्धा संमेलनाच्या प्रतिनिधींनी गावकऱ्यांच्या अंगावरचा जेवढा माल ओरबडता येईल लांबवता येईल तेवढा लांबवला आणि गावकरी त्यांना निरोप देऊन जड अंतकरणाने आणि हलक्या खिशानिशी पुन्हा गावामध्ये परतले. हे चोरांचं संमेलन थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं, पण यात अनेक बारकावे अनेक गमती त्यामध्ये आहेत. हे वेगवेगळे संमेलनं कायमच चालू आहेत. 40-45 वर्षापूर्वी लिहिलेले हे लेख या गोष्टी, त्यामध्ये एका साहित्य संमेलनाचं सुद्धा वर्णन कोल्हटकरांनी फार मजेशीर केलेलं आहे. तो विडंबनात्मक लेख आजही फार छान वाटतो. आयोजकांचा कुठल्या कुठल्या प्रकारे साहित्याशी संबंध असावा लागतो, तसा नसला तर तो दाखवावा लागतो. बंडू नाना, पांडू तात्या आणि सुदामजी या तिघांनी आपल्या गावी संमेलन बोलवायचं ठरवलं. पण त्याआधी आपला साहित्याशी संबंध काय दाखवायचा म्हणून सुदामजींनी एक इंग्रजी कादंबरी घेतली
8 दिवसात त्याचं भाषांतर केलं. गंमत म्हणजे भाषांतर करताना जी वाक्य समजली नाही ती मनानंच त्यामध्ये घुसडून दिली आणि स्वतःच्या मनानंच त्याचं भाषांतर केलं. कोण वाचणार आहे त्यांना माहीत होतं. आणि शेवटी त्यांनी एक मजेशीर तळटीप त्यामध्ये अशी टाकली की येनकेन प्रकारे या कादंबरीचं एखाद्या इंग्रजी कादंबरीशी तुम्हाला जर साम्य वाटलं तर याचा तुम्ही अभिमान वाटून घ्या की एका मराठी लेखकाचे विचार आणि त्याची भूमिका ही इंग्रजी लेखकाशी किती जुळते. आता ही तळटीप कोल्हटकरांनी जी टाकली त्यामध्ये अजून एक गंमत अशी होती की नाशी फडकेंच्या प्रतिभा संगम या कादंबरीच्या बाबतीत सुद्धा असा आरोप झालेला होता. त्यावेळेस त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं होतं. कोल्हटकरांनी त्याचं विडंबन केलं. बंडू नानांनी एक अंकल्पी काढली. त्यांना कादंबऱ्याविषयी खूप राग होता आणि अंकल्पीमध्ये त्यांनी बेदुने 5, साहित्रिक 17 अशा वेगवेगळ्या गमती करून एक आधुनिक गणिताचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. पांडुतात्यांनी डायरी काढली. त्या डायरीमध्ये फेब्रुवारीचे दिवस चुकून 30 झाले, त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे झाले असं आपण समजू. मग संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकेवर प्रसिद्ध कादंबरीकार सुदामजी, स्वतंत्र अंकलिपीचे कर्ते बंडूनाना आणि डायरीचे कर्ते पांडुतात्या यांच्या सह्या मोठ्या रुबाबाने झळकल्या. त्यानंतर परिषदेची वर्गणी वसूल करण्यासाठी तिघे गावघर फिरू लागले. तेव्हा त्यांना मोठे विचित्र अनुभव येऊ लागले. कित्येक घरात प्रवेश करताच मालक घरात नाहीत असे स्वतः मालकच त्यांना सांगायला लागले. काही लोकांनी वाटेल तेवढी वर्गणी घ्या पण आम्ही जरा नंतर देतो म्हणून ती लवकरच चुकवू आम्ही वर्गणी म्हणून त्यांची बोळवण केली. पण त्यानंतर त्यांनी तोंड चुकवायला जशी सुरुवात केली तसे ते वर्गणी कोणत्या अर्थाने चुकवणार हे त्या तिघांना कळून चुकले. हे तिघेजण रोज सकाळी जेव्हा वर्गणी गोळा करण्याच्या मोहिमेवर निघत तेव्हा सारा गाव फिरण्याच्या किंवा अन्य कामासाठी बाहेर पडू लागला. शारीरिक व्यायामाचे महत्व शेकडो व्याख्यानं देऊन सुद्धा जमलं नसतं तेवढं या तिघांच्या वर्गणीमुळे झालं. म्हणजे यांना दिसलं की लोक पळू लागले, घराच्या बाहेर पडू लागले आणि त्यांच्यामुळे या तिघांचा सुद्धा खूप व्यायाम झाला पण वर्गणी काय गोळा झाली नाही. मग आता पैसे नाही तर संमेलन कसं भरवायचं. पण यांनी हार मानली नाही आणि तुटपुंज्या पैशात संमेलन भरवण्याचं त्यांनी ठरवलं. सार्वजनिक वाचनालयात संमेलन भरवायचं, मंडपाचा खर्च वाचला. येणाऱ्या साहित्यिकांना धर्मशाळेत उतरवायचं. बरं, धर्मशाळेत जागा पुरेल की नाही शंका होती म्हणून निमंत्रण पत्रिकेवर खाली असं टाकलं की धर्मशाळा स्वच्छ करताना आम्हाला तिथे एक प्लेगचा उंदीर सापडला. तरी साहित्यिकांनी घाबरण्याचं कारण नाही. खरोखर ज्यांना वाङ्मयाविषयी प्रेम आहे ते येणारच आहेत. अशी खटकून तळती त्या खाली टाकून दिली म्हणजे कमी साहित्यिकांनी यावं म्हणून. स्वयंपाकाचा त्रास वाचवण्यासाठी रामनवमी आणि एकादशी हे 2 दिवस निवडले आणि खाली अशी टीप टाकली की साहित्यिक कडकडीत उपवास पाळतील आणि फक्त साहित्यिक चर्चेनंच त्यांचं पोट भरेल याची आम्हाला खात्री आहे. आणि मग ते निमंत्रण पत्रिका लिफाफ्यात बंद करून पोस्टामध्ये टाकण्याची जबाबदारी ही बंडू नानांवर टाकण्यात आली. त्यांनी त्या पद्धतीनं पत्रिका टाकल्या. संमेलनाचा आदला दिवस उजाडला आणि सगळे रेल्वे स्टेशनवर घ्यायला आले या साहित्यिकांना त्यांचं स्वागत करायला. या रेल्वे गाड्यातून आलेला प्रत्येकजण साहित्यिक आहे असं समजून ते त्यांना भेटायला लागले. कोल्हटकरांनी याचं वर्णन फारच मजेशीर केलेलं आहे. एकतर ते म्हणाले एवढ्या पत्रिका टाकून सुद्धा एकाही साहित्यिकाचं निरोप आला नाही मी येणार आहे. पण अद्भुत रसाची गोडी असते साहित्यिकांना म्हणून ते दत्त म्हणून उभे राहतील याची यांना खात्री होती. रेल्वे स्टेशनवर स्वागताला ते गेले सगळ्या साहित्यिकांच्या आणि रेल्वेतून उतरणारा हा प्रत्येक ग्रंथकार आहे, प्रकाशक आहे असं समजून त्यांनी त्यांचं स्वागत सुरू केलं या त्रिमूर्तींनी. कोल्हटकरांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर या गाडीतील प्रत्येक उतारू हा साहित्यिक असला पाहिजे असं समजून सद्गतीत अंतकरणाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ते पुढे आले. त्यावेळी त्यांच्या हातून ज्या चुका झाल्या म्हणजे बंडूनानांनी गाडीलाच प्रेमानं गाढालिंगन दिलं, पांडुतात्यांनी कोळशेवाल्याशी जोरात हस्तनोंदन केलं, काही बेरकी उतरून या तिघांना आपले सामान स्टेशन बाहेर मुकाट्यानं नेऊन दिलं, नंतर सांगितलं आमचं साहित्य संमेलनाशी काही संबंध नाही, काहींनी हमाल समजून 1-1.5 त्यांच्या हातामध्ये दिली अशा गमती. म्हणजे एकही साहित्यिक त्या दिवशी गावात आला नाही संमेलनाला. याचं रहस्य दुसऱ्या दिवशी उघडं पडलं. निमंत्रण पत्रिकेचा भला मोठा गठ्ठा मुंबईच्या 1.5 लेटर ऑफिसातून परत आला तेव्हा त्यांना समजलं की बंडूनानांनी फक्त लिफाफे चिपकून तसेची तसे पोस्टात टाकले त्यावर एकाचाही पत्ता टाकलेला नव्हता, कसे साहित्यिक येतील. या कोल्हटकरांच्या या ज्या गमती आहेत आणि त्या काळातले हे जे विनोद आहेत हे त्यानंतर त्यांचे भक्त राम गणेश गडकरी जे काकणभर त्यांच्यापेक्षा सरस होते, गडकरींनंतर आत्रे आले, पुढची पिढी अजून सरस होत गेली, या
नामावलीमध्ये पु ल देशपांडेंचं नाव घ्यावं लागेल. जयवंत दळवी जरी गंभीर लेखक होते तरी विनोदाच्या बाबतीत त्यांना एक फार वेगळ्या पद्धतीची समज होती. पण या नव्या पिढीसाठी यांचे किस्से यांचे विनोद निश्चितपणे सांगितले पाहिजेत म्हणून पुढच्या वेळेस आपण राम गणेश गडकरींसोबत भेटूया. धन्यवाद.